नमस्ते, तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनल मराठी किचन विथ मनीषामध्ये। आता अगदी 2 ते 3 दिवसांनी होळी हा सण येत आहे आणि होळीच्या सणानिमित्त मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हे बघा दहीवड्याची रेसिपी। तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल कारण आपण पुरणपोळीसोबत दहीवड्याशिवाय तर आपली होळी अधुरीच आहे। चला तर मग लगेचच रेसिपी करण्यास स्टार्ट करूया। तर हे बघा मी उडदाची डाळ इथे घेतलेली आहे। ही उडदाची डाळ जी आहे मी 6 तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती, स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता मी एका चाळणीमध्ये यामधील एक्स्ट्रा पाणी निघून जाण्याकरिता काढत आहे। हे बघा आणि ही उडदाची डाळ वाटत असताना यामध्ये आपल्याला पाणी अजिबात नको, त्यामुळे मी ही डाळ जी आहे चाळणीमध्ये काढत आहे। तर हे बघा चाळणीमध्ये मी 5 ते 10 मिनटं काढून ठेवली होती डाळ, यामधील एक्स्ट्रा पाणी जे आहे निघून गेलेलं आहे, डाळ छान कोरडी झालेली आहे। आता ही जी डाळ आहे आपण मिक्सरमध्ये वाटणार आहोत, तर सॉफ्ट लुसलुशीत दहीवडे करण्याकरिता डाळ वाटताना यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हे बघा एक सिक्रेट साहित्य, ते म्हणजे आहे मुरमुरे। तर थोडे थोडे मुरमुरे टाकून आपल्याला ही संपूर्ण डाळ जी आहे वाटून घ्यायची आहे। डाळ वाटताना यामध्ये आपल्याला पाणी अजिबात टाकायचं नाही आहे। चला तर मग डाळ वाटून घेऊया। तर हे बघा तुम्ही बघू शकता डाळ वाटून घेतलेली आहे मी एका पॅनमध्ये काढून घेत आहे। संपूर्ण डाळ अशाच प्रकारे आपण वाटून घेऊया आणि डाळ वाटताना प्रत्येक वेळेस आपल्याला मुरमुरे टाकायचे आहेत। तर डाळ वाटून झालेली आहे, आता 6 तास आपण झाकून ठेवायची आहे। तर हे बघा 6 तास झालेले आहेत, बघूया आपली डाळ कशी छान अशी फुललेली आहे। बघा तुम्ही बघू शकता एकदम फ्लफी झालेली आहे। तर यामध्ये मी आता टाकत आहे थोडं मीठ चवीनुसार, अर्धा छोटा चम्मच, छान मिक्स करून घ्यायचं। हे बघा डाळ इतकी छान अशी सॉफ्ट झालेली आहे, लुसलुशीत झालेली आहे, यामुळे आपला वडासुद्धा एकदम सॉफ्ट होतो आणि वडे तळल्यानंतर आपल्याला गरम पाण्यामध्ये टाकण्याची अजिबात गरज नाही आहे, डायरेक्ट आपण दह्यामध्येच टाकणार आहोत। तर हे बघा वाटलेल्या डाळीमध्ये मी थोडं मीठ टाकून छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि कढईमध्ये तेलसुद्धा गरम झालेलं आहे। हाताला आता थोडं पाणी लावून घ्यायचं आणि एक छोटा गोळा घ्यायचा डाळीचा आणि अशा प्रकारे वडा करायचा आहे बघा। आणि बऱ्याच जणांचं काय होतं की डाळ तळताना, डाळ वडा तळताना तेलामध्ये कढईमध्ये चिपकतो, तर हा वडा तेलामध्ये अजिबात चिपकणार नाही, तुम्ही बघू शकता वडे जे आहेत बऱ्याच जणांचे तेलामध्ये फुटतात, तर हा वडासुद्धा आपला अजिबात चिपकणार नाही कढईमध्ये, तुम्ही बघू शकता। तर अशाच प्रकारे जर तुम्ही सुद्धा केला हा वडा तर तुमचा सुद्धा एकदम साफ लुसलुशीत होईल। आणि साधारणतः आपण दहीवडे करताना वडे तळल्यानंतर गरम पाण्यामध्ये टाकतो, तर हा वडा तुम्हाला अजिबात गरम पाण्यामध्ये टाकण्याची गरज नाही आहे, डायरेक्ट आपण दह्यामध्येच टाकूया। तर हे बघा अजिबात चिपकला नाही आहे तेलामध्ये हा वडा, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। आता पलटवून घ्यायचा आणि दोन्ही साईडनी छान असं आपण तळून घेऊया। आणि हा वडा तळताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे लो टू मीडियम ठेवायची आहे, हाय फ्लेमवर वडा तळायचा नाही आहे। तर या होळीला तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा, मुरमुरे टाकून डाळ वाटा आणि त्यानंतर करून बघा, करून बघितल्यानंतर तुम्हाला कळेलच की किती फ्लफी होतो हा वडा। आणि जर तुमच्याकडे वेळ नसेल, तुम्हाला डाळ वाटल्यानंतर फर्मेंट करायला जर वेळ नसेल, तर तुम्ही लागलीच डाळ वाटल्यानंतरसुद्धा लगेच डाळ म्हणजे वडा तळू शकता, तरीसुद्धा आपला वडा जो एकदम सॉफ्ट होतो। तर हे बघा आता संपूर्ण वडे जे आहेत मी अशाच प्रकारे तळून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता की तेलामध्ये वडा किती छान असा फुगला आहे, टम्म फुगलेला आहे हे बघा एकदम। यामध्ये मी इनो किंवा बेकिंग सोडा याचा वापर अजिबात केलेला नाही आहे आणि मीठसुद्धा वेळेवर जेव्हा आपण डाळ वडा तळतो तेव्हाच आपल्याला टाकायचं आहे मीठ। डाळ वाटल्यानंतर जेव्हा आपण फर्मेंट करण्याकरता ठेवतो 6-7 तासांकरिता तेव्हा आपल्याला मीठ नाही टाकायचं आहे। तर हे बघा अजिबात वडे जे आहेत तेलामध्ये चिपकले नाही आणि किती छान टम्म फुगलेले आहेत।
तर हे बघा आता काढून घेऊया आपण तळलेले वडे। तर संपूर्ण वडे आपण अशाच प्रकारे तळून घेऊया। तर हे बघा वडे आपले तळून झालेले आहेत। आता मी घेतलेली आहे इथे थोडी दही। दह्यामध्ये मी टाकत आहे थोडीशी साखर आणि मिक्स करून घेत आहे छान अशी दही। दही आपल्याला इथे छान असं घट्ट दाटसर दही पाहिजे आणि थोडं मी साखर टाकायचं त्यामध्ये आणि छान मिक्स करून घ्यायचं। आता हे बघा मी डायरेक्ट दह्यामध्येच टाकत आहे वडे। गरम पाण्यामध्ये अजिबात टाकण्याची गरज नाही आहे कारण आपले वडे जे आहेत ऑलरेडी छान असे लुसलुशी सॉफ्ट झालेले आहेत। छान असे दह्यामध्ये मी मिक्स करून घेत आहे। हे बघा मिक्स केल्यानंतर आपल्याला साधारणतः 5 ते 10 मिनटं 10 ही मिनटांनी 5 मिनटंही दह्यामध्ये बुडवून ठेवल्यास लागलीच सॉफ्ट होतात ते वडे। तर हे बघा 5 मिनिट झालेले आहेत दह्यामध्ये छान असे बुडवून ठेवलेले होते मी वडे। आता एका प्लेटमध्ये आपण काढूया आणि सर्व करूया छान असं गार्निशिंग करूया। थोडी दही टाकून द्यायची वरून। त्यानंतर आता मी इथे टाकत आहे वरून थोडीशी हिरव्या मिरचीची चटणी आणि खजूर चिंच गोळाची चटणी, थोडासा चाट मसाला जीरा पावडर थोडंसं मीठ आणि तिखट हे बघा किती साफ झालेलं आहे तुम्ही बघू शकता। मी तुम्हाला तोडून दाखवत आहे आतून सुद्धा किती साफ लुसलुशीत झालेला आहे आपला वडा। तर तुम्ही सुद्धा या प्रकारे नक्की करून बघा आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। होळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तेव्हापर्यंत हसत रहा।